अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या राज्य उपाध्यक्षा प्रेमलता जाधव यांनी नेहमी अन्यायाला वाचा फोडून समाजातील महिलांना न्याय देण्याचं काम केलं आहे। कारण आज समाजात महिलांना अनन्यसाधारण महत्व आहे। त्या पार्श्वभूमीवर त्यांनी महिला दिनानिमित्त स्त्री जन्माचं स्वागत करून समाजाला एक नवा संदेश दिला। भारताला स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी आज समाजात महिला चूल आणि मूल सांभाळताना दिसत आहे। त्यात आपलं पद जरी त्या भूषवित असतील तरी त्यांच्या पदाचा उपयोग आपला पतीच घेताना दिसत आहे। त्या केवळ नामधारी म्हणून आपली भूमिका बजावित आहेत। समाजात आजही अन्याय अत्याचार अपमानास्पद वागणुकीला त्यांना सामोरे जावे लागते। उलट पक्षी त्यांना बलात्कार या घटनांनाही सामोरे जावे लागत आहे। अशा दिवसेंदिवस घडत असलेल्या घटनांना कुठेतरी आळा बसून महिलेला न्याय द्यावा यासाठी हेमलता जाधव या नेहमी पुढाकार घेऊन या संघर्षाचा सामना करून न्याय देण्याचं काम करतायत। त्यांनी तर राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघात आपलं पद भूषवित या संघाच्या माध्यमातून आपलं आगळंवेगळं स्थान प्राप्त केलंय। त्यांनी काल महिला दिनाचं औचित्य साधून दवाखान्यांमध्ये जाऊन जन्माला आलेल्या मुलीचे व तिच्या आईचे स्वागत केले। त्यांनी डॉक्टर कीर्ती ठाकरे, डॉक्टर शीतल पाटील, डॉक्टर उज्ज्वला घुमरे यांचाही सत्कार केला। यावेळी जिल्हाध्यक्ष शोभा नगराळे, कार्याध्यक्ष कविता कोळी, उपाध्यक्ष ललिता शिरसाट, संघटक उज्ज्वला पगारे, सरचिटणीस रवींद्र साळवे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी प्रेमलता किशोर जाधव, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीची महाराष्ट्र उपाध्यक्ष। आज आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये। या नवीन कन्या रक्ताचा जन्म झाला आहे अशांचा आम्ही आज स्वागत करत आहोत आणि तेही आज महिला दिवसाचं 8-5 महिला दिवसाचं औचित्य साधून। तर आम्ही असे 7-8 मुलींचं स्वागत करत आलो आहे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन, ज्या ठिकाणी पूर्वसंध्येला आपल्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ज्या कन्या रक्ताचा जन्म झाला त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या आईचाही गौरव केलेला आहे आणि तेथील डॉक्टरांचा की ज्यांनी मुलीचं म्हणजे बाळाचं आणि आईचं सुखरूपपणे जीव वाचवल्या अशांचंही आम्ही आज या ठिकाणी स्वागत केलेलं आहे, सत्कार केलेला आहे। आणि दरवर्षी आम्ही असे कार्यक्रम करत असतो, कधी गरिबांना काही वाटप करत असतो, बरेच वेळेला आम्ही असे महिलांसाठी विविध कार्यक्रम ह्या दिवसाचं औचित्य साधून करत असतो आणि यापुढेही करत राहू। धन्यवाद।